माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे पूर्व मधील खेळवाडीत सिद्दकी यांचा मुलगा आमदार जिशान सिद्दकी यांच्या कार्यालयाबाहेर काही जण फटाके फोडत होते, त्याच वेळी बाबा सिद्दकींवर 3 जणांनी गोळीबार केला. 2 बंदुकींमधून सिद्दकी यांच्यावर रात्री 9:30 सुमारास 4 ते 5 राऊंड फायर करण्यात आले, त्यातली एक गोळी त्यांच्या छातीत लागली. गोळीबारानंतर बाबा सिद्दकी खाली कोसळले. छातीत गोळी लागल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला. सिद्दकी यांना तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दकी यांचा मृत्यू झाला. याच वेळी सिद्दकी यांच्या सहकाऱ्याच्या पायावरही गोळी लागलेली. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. घटनेनंतर जेशान सिद्दकी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता संजय दत्त, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे तातडीनं रुग्णालयात पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घटनेची माहिती घेतली, तर रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात बाबा सिद्दकी देखील हजर होते. या हत्येसंदर्भात आता अनेक कारणं समोर येत आहेत. सगळ्यात आधी बिश्नोई गँग कनेक्शन तपासलं जात आहे, कारण बाबा सिद्दकी हे सलमान खानचे खास मित्र होते आणि त्यामुळं या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचे काही लागेबंदे आहेत का या दृष्टीनं पोलीस तपास करतायत. शिवाय झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचं देखील सांगितलं जात आहे. माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याची माहिती पश्चिम प्रादेशिक परिमंडळाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित सिंग दाहिया यांनी सांगितली, तर एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक हत्येचा तपास करत असल्याचं समजतंय. गोळ्या घालून ठार झालेल्या बाबा सिद्दकींना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आणि त्यानंतर त्यांना वाय सुरक्षा देखील पुरवण्यात आली. पण मोठ्या नेत्याची हत्या झाल्यानं या हत्ये प्रकरणी विरोधी पक्षांनी कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली आहे. याचवेळी अलीकडील गोळीबाराच्या घटनांवर देखील एक नजर टाकूयात. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. उद्धव सेनेचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. अभिनेता सलमान खान याच्या घरावर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळ्या झाडण्यात आलेल्या. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तर 4 दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सचिन मुन्ना कुर्मी यांच्यावर 3 जणांनी प्राणघातक हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नाही तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दकी यांच्या प्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवारांनी व्यक्त केली आहे. या हत्येसंदर्भात अधिकचा तपास पोलीस करतायत आणि इतर आरोपींचा देखील शोध सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.